कोरोना काळात गेली दोन वर्ष व्यवसाय ठप्प होता पण व्यापाऱ्यांना सर्व प्रकारची बिलं आणि कर मात्र भरावे लागले होते आता दोन वर्षानंतर नवरात्र उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे त्यामुळे नवरात्रात अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते वाहनांसाठी बंद असू नयेत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली त्यानुसार महाद्वार ताराबाई रोड शिवाजी पुतळा ते भवानी मंडप हे रस्ते खुले राहणार आहेत असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केलं नवरात्रोत्सवाच्या काळात बिंगखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी गुजरी ज्योतिबा रोडवर बॅरिकेड्स घातले जातात त्यामुळं व्यवसायावर प्रचंड परिणाम होतो गेल्या वर्षी नवरात्र उत्सव काळात हे रस्ते बंद केल्यानं फेरीवाले आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्र उत्सव होणार आहे त्यामुळं व्यापारी व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज सराफ संघाच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचं स्वागत करण्यात आलं माजी नगरसेवक किरण नकाते यांच्या हस्ते पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नवरात्रात बॅरिकेड्स घालू नयेत अशी अपेक्षा माजी नगरसेवक किरण नकाते यांनी व्यक्त केली भवानी मंडपात वाहनांचं पार्किंग करावं जेणेकरून भाविकांना दूरपर्यंत चालावं लागणार नाही तसंच गुजरीत दोन्ही बाजूला पार्किंगसाठी परवानगी द्यावी असं बाबा निंबाळकर यांनी सांगितलं महाद्वार ताराबाई रोड ज्योतिबा रोड इथं अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी व्यक्त केली गाडगे महाराज पुतळ्याजवळ काही फुल विक्रेते आणि रिक्षा व्यावसायिकांचं अतिक्रमण झाले त्यावर निर्बंध आणावेत अशी अपेक्षा सराफ संघाचे कुलदीप गायकवाड यांनी व्यक्त केली यंदा छत्रपती शिवाजी चौक ते भवानी मंडप जोतिबा रोड गुजरी महाद्वार आणि ताराबाई रोड बॅरिकेड्स मुक्त राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितलं या निर्णयाचं व्यापारी वर्गानं स्वागत केलं तसंच भवानी मंडपातील शेतकरी संघाची जागा नवरात्रात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अतिक्रमण निर्मूलन केलं जाईल महापालिकेकडून रस्त्यांचं पॅचवर्क होईल आणि फेरीवाल्यांसाठी पट्टे आखून दिले जाणार असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्नेहा गिरी नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत इस्टेट विभागाचे नारायण भोसले सचिन जाधव सराफ संघाचे विजय हवळ प्रीतम ओसवाल यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते